नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी इंग्लिश मध्ये आता आपण युनिट 3 ला सुरुवात करणार आहोत. पेज नंबर 31, पेज नंबर 31, युनिट 3. नेम ऑफ द पोएम इज ट्रेंड्स. कवितेचं नाव आहे ट्रेंड्स. मित्रांनो, ट्रेंड्स म्हणजे काय? आगगाड्या. ट्रेन्स म्हणजे आगगाड्या. ॲक्टिव्हिटी नंबर 1 मध्ये काय सांगितले पहा. लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाइट. ही कविता ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. युनिट 3, द नेम ऑफ द पोएम इज ट्रेन्स, विच इज रिटन बाय जेम्स एस टिपेट. The name of poet is James S. Tippett. बघा, या कवितेच्या बॉटमला इथे त्यांनी कवींचं नाव दिलेलं आहे, James S. Tippett. तर अशा प्रकारची कविता तर आपण लेट्स स्टार्ट टू सिंग लर्न, ठीक आहे ना? तर ही कविता गायला आणि शिकायला सुरुवात करायची आपणाला. युनिट 3, ट्रान्स. पहा या ठिकाणी, ऑब्झर्व द पिक्चर्स ऑन दिस पेज. या पानावरती जे काही पिक्चर्स आहेत यांचं ऑब्झर्वेशन करूया आपण. माउंटन्स दिसतात, क्लाउड्स आहेत, स्काय, क्लाउड्स, माउंटन्स, बरोबर, प्लेन, रिव्हर, ब्रिज आहे, बरोबर, बँक ऑफ रिव्हर आहे, देन ट्रेन, आगगाडी दिसते आपणाला, ऐक नाही, काही ट्रीज आहेत, झाडे आहेत. अशा प्रकारचं ब्युटिफुल ॲटमॉस्फियर या ठिकाणी आपणाला या कवितेच्या म्हणजेच पानावरती दिसून येत आहे. पहा तर मित्रांनो, ही जी पोयम आहे या कवितेमध्ये हाऊ मेनी स्टँजाज आर देअर इन दिस पोयम. या कवितेमध्ये स्टँजाज किती आहेत, कडवी किती आहेत तेही आपण पाहूया. 1, 2, 3 अँड 4. हिअर आर 4 स्टँजाज इन दिस पोयम. या कवितेमध्ये मित्रांनो 4 स्टँजा, 4 कडवी आहेत. ठीक आहे, लेट्स स्टार्ट टू लर्न. ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लॅन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम्स द ट्रेन्स. ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लॅन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम्स द ट्रेन्स. Carrying passengers, carrying mail, bringing their precious loads in without fail. Carrying passengers, carrying mail, bringing their precious loads in without fail. Thousands of freight cars all rushing on, through day and darkness, through dusk and dawn. Thousands of freight cars all rushing on, through day and darkness, through dusk and dawn. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. In this way, I have sung this poem for you. मित्रांनो, ही कविता तुम्हाला अशा प्रकारे मी तुम्हाला गाऊन दाखवलेली आहे. या चालीमध्ये ही कविता तुम्ही ऑफन, ऑलवेज, वारंवार, नेहमी, अधूनमधून काय करायचे आहे तर या पद्धतीने ही कविता, कवितेचं गायन करायचं आहे, बरोबर. आणि मग तुम्हाला ही कविता म्हणजेच सतत सतत म्हटल्यामुळे तुम्हाला या कवितेविषयी आवड निर्माण होईल, लक्षात आलं? ठीक आहे, आता लेट्स एक्सप्लेन. आपण ही कविता एक्सप्लेन करूया, स्पष्ट करून सांगूया. ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लॅन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. द पोएट सेज हिअर इन दिस पोयम, ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लॅन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. इट मीन्स द पोएट वॉन्ट्स टू से अस ऑर वॉन्ट्स टू टेल अस दॅट द ट्रेन कम्स हिअर, द ट्रेन कम्स हिअर ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लॅन्स अँड ओव्हर द रिव्हर्स. इट मीन्स these are places, mountains, plains and rivers. It means
The train comes here by crossing mountains, plains and rivers. In the next stanza, carrying passengers, carrying mail, bringing their precious loads in without fail. Carrying passengers, carrying mail, bringing their precious loads in without fail. What does the poet say here? The poet wants to tell us in the second one stanza, that means carrying passengers, carrying mail, bringing their precious loads in without fail. It means the train is carrying passengers, or the train carries passengers. It also carries mail, bringing their precious loads. Bringing, it means the train brings precious loads. Precious, valuable. Precious means valuable. The train brings precious or valuable loads without fail. Without fail. In the third one stanza, thousands of freight cars all rushing on through day and darkness, through dusk and dawn. Thousands of freight cars all rushing on through day and darkness, through dusk and dawn. What does the poet say? What does the poet want to tell us through this third one stanza? Bhagya ita kavina tisriya kadve madhi kai sangaisa barabar. The poet wants to tell us here through the third one stanza that thousands of freight cars, there are thousands of freight cars, malgadi, all rushing on through day and darkness. It means like trains with freight cars, they are all rushing on through day and darkness. It means they travel day and darkness. Through dusk and dawn also. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. In this way, the trains come by crossing mountains, plains and rivers. अशा पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला आता जेम्स एस टिपेट यांनी लिहिलेली जी ट्रेन्स कविता आहे ही कवितेचं इंग्लिश एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. तर यानंतर लगेचच आपण ही कविता मराठीमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. नाव आय विल एक्सप्लेन दिस पोयम ट्रेन्स इन मराठी. तर मित्रांनो ही कविता आता तुम्हाला मी मराठीमध्ये एक्सप्लेन करून दाखवतो. बघा या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे. ट्रेन्स, ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द प्लॅन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. कविते पहिल्या कडव्यातून आपल्याला काय सांगू इच्छितात, तर या ज्या आगगाड्या आहेत ट्रेन्स, प्ल्युरल फॉर्म वापरलेलं आहे, अनेक वचन वापरलेलं आहे. ते काय म्हणतात, द ट्रेन्स कम हिअर, म्हणजे या आगगाड्या इथे येतात. कशा? ओव्हर द माउंटेन्स, पर्वतावरून येतात. प्लेन्स, सपाट मैदानावरून येतात. द रिव्हर्स, आणि नद्यावरून सुद्धा येतात. म्हणजे कवी काय सांगू इच्छितात आपणाला, या मालगाड्या आहेत, म्हणजेच ट्रेन्स आहेत, सॉरी आगगाड्या आहेत, आणि या आगगाड्या पर्वतावरून, सपाट मैदानावरून, आणि नद्या, म्हणजेच वाटेत येणारे पर्वत, सपाट मैदाने आणि नद्या ओलांडून, क्रॉस करून, मग आपणापर्यंत पोचता येतात. Carrying passengers, carrying mail, bringing their precious loads in without fail. कवी काय म्हणतात तिथं पहा. तर या ज्या आगगाड्या आहेत, या आगगाड्या काय करतात, समटाईम्स दे आर कॅरिंग पॅसेंजर्स और समटाईम्स दे कॅरी पॅसेंजर्स. या आगगाड्या काय करतात मित्रांनो, कधी कधी, म्हणजे कधी माल वाहतूक करतात, तर कधी पॅसेंजरची, प्रवाशांची वाहतूक करतात. म्हणजेच प्रवाशांना इथे वाहून आणतात, प्रवाशांना घेऊन येतात. कॅरिंग मेल, मेल म्हणजे टपाल, बरोबर,
आणि टपाल सुद्धा आपलं हे इथं आणण्याचं काम करतात आगगाड्या, ब्रिंगिंग देअर प्रेशियस लोड्स. एवढंच नाही तर त्यांच्याकडे असणारा प्रेशियस मौल्यवान बहुमोल अशा प्रकारचा लोड, लोड म्हणजे माल, लोड्स आहे की नाही, माल जो असतो अशा प्रकारच्या मालाची सुद्धा ते वाहतूक करतात, मालसुद्धा इथे आणण्याचं काम करतात. इन विदाऊट फेल मित्रांनो, विदाऊट फेल म्हणजे न चुकता, विदाऊट फेल म्हणजे न चुकता. तर याच आगगाड्या काय करतात, प्रवाशांची वाहतूक करतात. पॅसेंजर्स म्हणजे प्रवाशी, प्रवाशांची वाहतूक करतात. मेल टपालाची वाहतूक करतात. आणि त्याचबरोबर बहुमोल मौल्यवान असणारा जो माल असतो आपणाला लागणाऱ्या, शेतीची बी बियाणे खते असतील आहे की नाही, त्यानंतर कोणाच्या काही गाड्या असतील, वाहने असतात, तर अशाच प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा जो काही व्यापारी माल आहे तो व्यापारी मालसुद्धा इथं या आगगाड्याच्या आगगाड्यामधून आणला जातो. आणि तोही कसा, न चुकता, कसा न चुकता. थाउजंड्स ऑफ फ्रेट कार्स ऑल रशिंग ऑन थ्रू डे अँड डार्कनेस थ्रू डस्क अँड ऑन. कवी काय सांगतात तिसऱ्या कडव्यामध्ये आपणाला, या कवितेबद्दल माहिती काय सांगतात बघा. थाउजंड्स ऑफ फ्रेट कार्स, फ्रेट कार्स म्हणजेच मालगाड्या मित्रांनो, फ्रेट कार्स म्हणजे काय, मालगाड्या. मग या ठिकाणी हजारो मालगाड्या आहेत, थाउजंड्स ऑफ फ्रेट कार्स, हजारो मालगाड्या आहेत. या हजारो मालगाड्या ऑल रशिंग ऑन काय करतात, तर या सर्व धावत असतात. रश म्हणजे वेगाने धावणे, रश म्हणजे काय, वेगाने धावणे. या मार्गावरती वेगाने या अशा प्रकारच्या मालगाड्या वाहत असतात, धावत असतात. थ्रू डे अँड डार्कनेस, दिवसा आणि रात्रीसुद्धा धावतात, दिवसभर आणि रात्रीसुद्धा धावतात. थ्रू डस्क अँड डॉन, पहाटे आणि सायंकाळीसुद्धा, दिवे लागण्याची वेळ जरी असेल, पहाट असेल, अशा या पहाटेच्या वेळेस आणि सायंकाळच्या वेळेसुद्धा या मालगाड्या त्यांचा प्रवास चालूच असतो, न थकता. कसं, न थकता, बरोबर, विश्रांती न घेता अशा प्रकारच्या या मालगाड्या आहेत. या मालगाड्या दिवसा आणि रात्रीसुद्धा त्यांची वाहतूक चालू असते, मालाची वाहतूक चालू असते. पहाटे आणि सायंकाळीसुद्धा मालाची वाहतूक चालू असते. इथं कवींना अशा प्रकारे तिसऱ्या कडव्यातून सांगायचं आहे. ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. मग सर ते शेवटी कवी आपणाला या चौथ्या कडव्यामध्ये काय सांगतात, तर या ज्या मालगाड्या आहेत या मालगाड्या पर्वतावरून येतात, सपाट मैदानावरून येतात, नद्यावरून येतात, नद्या ओलांडून येतात आणि आपल्यापर्यंत मग पोचतात. मित्रांनो, या आगगाड्या असतील, मालगाड्या असतील, या आपणापर्यंत सहजासहजी पोचत नाहीत. त्यांना वाटे देणारे बरेच प्रकारचे असे बॅरियर्स आहेत, ऑब्स्टॅकल्स आहेत, म्हणजेच पर्वतरांगा असतील, मोठमोठ्या पर्वतरांगा असतील, त्यानंतर सपाट मैदाने असतील, मोठमोठ्या नद्या असतील, हे सर्व क्रॉस करून ओलांडून मगच आपणापर्यंत अशा प्रकारची सुंदर छान छान दिसणारी ही आगगाडी आपणापर्यंत पोचते. ही आगगाडी तुम्हाला बालपणीची आगगाडी आठवत असेल, लहानपणी खेळण्यातील आगगाडी तुम्हाला आठवत असेल, ऐक ना, झुकू 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 झुक आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, ऐक ना, पळती गाडी पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया, अशा प्रकारच्या आगगाडीची तुमची ओळख आहे. आणि ही आगगाडी इथं तुम्हाला जेम्स एस टिप्पेट या कवींनी याच आगगाडीची माहिती आपणाला रियालिटी काय आहे, वास्तवता काय आहे, ती या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही कविता या ठिकाणी मी तुम्हाला समजावून दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 1 झालेली आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 2 याच्याशी रिलेटेड काय आहे ते पाहूया. फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर, फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर, खालील बाबी चित्रात शोधा आणि त्यांना नावे द्या. हे जे खालील काही काही शब्द आहेत, वर्ड्स आहेत, ते वर्ड्स आपण वरती पिक्चरमध्ये शोधायचे आहेत, या पानावरती त्यांना नावे द्यायचे आहेत. बघा, फर्स्ट वनवर काय, माउंटेन, देन प्लेन, रिव्हर, रिव्हर बँक आणि ब्रिज. या कवितेचं एक्सप्लेनेशन करताना मी तुम्हाला काही मदत केलेली हे शब्द सांगितलेले आहेत, तरी पण वन्स अगेन पुन्हा एकदा हे क्वेश्चन नंबर 2 ॲक्टिव्हिटी नंबर 2 सोडवण्यासाठी मी तुम्हाला मदत करतो. माउंटेन हा शब्द सांगितलेला आहे बघा, तर हे कवितेमध्ये तुम्ही काय करायचं, या पिक्चर इथं पिक्चर जे दिसतं आहे याला तुम्ही नावे द्यायचे आहेत काय, दीज आर माउंटेन्स,
दीज आर माउंटेन्स पर्वत आहेत. त्यानंतर प्लेन सपाट मैदानाचा भाग पहा, हा सपाट मैदान आहे. हे काय आहे? सपाट मैदान आहे, प्लेन आहे. त्यानंतर रिवर, दिस इज अ रिवर. ही काय आहे मित्रांनो? रिवर अशी वाहत आलेली आहे, ही रिवर आहे. देन रिवर बँक, नदीचा किनारा, हा आहे रिवर बँक. इथं पण रिवर बँक आहे, काय आहे? रिवर बँक आहे, नदीचा किनारा. बँक म्हणजे किनारा, येज काठ कडा आहे की नाही. त्यानंतर ब्रिज, ब्रिज म्हणजे पूल, नदीवरचा जो पूल असतो हा पहा, दिस इज पिक्चर ऑफ ब्रिज. नदीवरती आहे तो ब्रिज पूल. अशा प्रकारे यांना तुम्ही नावे द्यायची आहेत, स्पेलिंग काळजीपूर्वक लिहायचं आहे. तर हे झालेलं आहे जेम्स एस टिपेटेंनी लिहिलेली ट्रेन्स ही कविता. मी तुम्हाला ॲक्टिव्हिटी नंबर 1 & 2 दोन्ही ॲक्टिव्हिटी समजावून दिलेल्या आहेत. तर इथे मित्रांनो काही वर्ड्स अँड देअर मराठी मिनिंग, म्हणजेच फॉर युअर बेटर इन्फॉर्मेशन, तुमच्या अधिक माहितीसाठी काही शब्द दिलेले आहेत. हे शब्द पण तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहा. आणि महत्त्वाची गोष्ट, तर आता आपण होमवर्ककडे वळूया. तर मी एक तुम्हाला शब्दार्थाचा या ट्रेन्स या कवितेचे जे काही शब्दार्थ आहेत, या शब्दार्थांचा फोटो तुम्हाला मी पाठवलेला आहे. ते शब्द तुमच्या वहीमध्ये 2 वेळा लिहा. त्याचबरोबर या कवितेखाली इथं पण काही शब्द दिलेले आहेत, जर ते आणि हे शब्द एकच असतील, त्याच्यामध्ये काही जास्त असतील, तर ते शब्दार्थ लिहा. यातले शब्दार्थ काही तिथं आहेत, त्यामुळे मी पाठवलेले जे फोटो आहे त्या फोटोतील शब्दार्थ तुमच्या वहीत 2 वेळा लिहा. त्याखाली पालकांची सही घ्या आणि माझ्या व्हॉट्सअपला होमवर्क म्हणून सेंड करा. त्याचबरोबर मित्रांनो जे शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ तुम्ही पाठसुद्धा करायचे आहेत, पाठही करायला विसरायचं नाही. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.